टेम्पररी बना अभी फिलहाल में जो है वो नया बनाने के लिए इधर के लिए आप आता वो जिससे फायदा उठा रहे हैं हम ಯಾರು
आज देवीशा सूर्य कुमार यादव का आप ये जो खंबा जो अर्पण कर रहे हैं भगवान के अर्पण कर रहे हैं उन्होंने पैसा परसों 21 लाख रुपीस बना सोने के रस्ते दिया था उसमें से खंबा और ये सोने का सोने का साथ में सोने का वो खंबा बैठा ना वो इसका बीटा बोलता है ना वो सोने में होता है इसका मेन जिम्मेदारी रवि शेट्टी रवि सोना शेट्टी चलो आप उधर देखा ना सेम अम्मा बैठा है ये सब सोने का सिल्वर और सोने में इसका अंदर से बहुत धार्मिक विधिधान से पूजा करके ऐसा है अभी देखो इधर भी नौ नव दुर्गा नाम से एक 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 लेडीज का डोनेशन दिया उसका जी के नाम से ये राधा सुंदर शेट्टी देवी शक्का नानी का ये नाम से इसका पूजा एक बार पूजा बैठा था उदय अन्ना ने ये अम्मा को अर्पण किया आप लोग का आज पिलर बुक किया था वो अर्पण करने के लिए नेक्स्ट डेट फोर है वो दिन आप लोग बैठ के अर्पण करने का ऐसा नौ है सब जगह सब एकदम बहुत नाइन ऑल इंडिया लेवल का नाइन देवी का शक्ति पीठ से प्रसाद मंगा के इसका अंदर डाल एक टाइम रामेश्वर और उड़ीसा मानते हैं उसको इम्प्लीमेंट करने वाला उसका सिस्टम ऐसा अभी भी ऐसा मिराकल होते रहते हैं डेली का जैसे अभी 2 महीना पहले एक बच्चे का वो उसका बात नहीं कर रहा 3.5 ईयर से इधर लेके आया था इधर अम्मा को प्रार्थना किया विद इन ए वीक वो लोग का फोन आया हमारा बच्चे ने पहले अम्मा बोला अम्मा और पापा बोल के भी ये लास्ट 15 दिन पहले इधर लेके आया ये सब मीडिया वाला उसको तो बहुत वायरल हो ऐसा ऐसा इधर था एकदम टूर दाला इतने जीड़ा पुकड़ा नेक्स्ट ईयर पूजे इनॉग्रेशन है बर्फे रहने मूल ಅಂಡಲಾ ಇಂಕ ಬರ್ರೆ ಇತ್ತು ಅಂತ ಹಿಂಗ ಆರೆಗ್ಲಾ
कापु अम्मन तिक्कर है बर्रे इत्तुंडे कापु दाम औपन पूजी औपन पूजी कंब समर्पण ಮಾಡ್ತಾರೆ ಸೋ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೆಚ್ಚ ಫೀಲ್ ಆಂಡ್ ಆಕ್ಚುಲಿ ಪಂಡ್ರೆತ್ ಜಿ ಅಂಡಲ ಐತೆ ಒಪ್ಪಿದೆ ಬತ್ತನಿಂದ ಮಲ್ಲಿ ಜಿ ಬಟ್ ಅವು ಮನಸ್ಸರಿತ್ತಿನಕ್ಕೆ ಮಲ್ತಿ ನಂಚದಾಲ ಪ್ಲಾನ್ ಇತ್ತು ಜಿ ಮಲ್ಪರೆ ಆರೇ ಪಂದಿನ ಕಂಬ ಕೊರ್ಪಿನಿಂದ ಆರ್ಗೆ ದುಡ್ಡು ಕೊರ್ಪಿನಿಂದ ಆರ್ ಪನ್ನಿ ಬುಕ ಆಗುಲ್ ಮಮ್ಮಿ ನಗುಲ್ ಪುರಗುಲ್ ಕೂಡ್ದು ಡಿಸೈಡ್ ಮಲ್ತಿನ ದಾದೆ ಮಲ್ಪುನಿಂದ वर्ल्ड कप विन होने के लिए कुछ तो बोलो अम्मा के बारे में हिंदी में अच्छा लग रहा है बहुत वर्ल्ड कप जीत के आने के बाद इधर और बहुत शांति शांति लग रहा है अंदर एकदम एंटर करने के बाद जैसा देविशा ने बोला जब भी अम्मा और अम्मा का सिस्टर का स्थापना होएगा फेब्रुअरी मार्च के टाइम में और टूर नहीं रहेगा और हम लोग रहेंगे तो हम लोग इधर ज़रूर आएंगे सेलिब्रेशन बहुत अच्छा था इतने सारे लोग को देख के बहुत अच्छा लगा उधर और इधर भी बहुत लोग को देख के बहुत अच्छा लगा ये प्यार याद रहेगा हमेशा इधर आके ऐसा लगा नहीं था कापू में कि इतने सारे लोग आएंगे बट अच्छा लग रहा है बहुत और वापस मिलेंगे जल्दी अभी थोड़ा थोड़ा सीख रहा हूँ मैं कापू दम्मा अरे वो तो देखो अपने हाथ में नहीं है अपने हाथ में अच्छा खेलना और अच्छा करना टीम के लिए अगर वो लिखा रहेगा अगर वो सोचा रहेगा भगवान ने तो वो भी हो जाएगा ऐसा होएगा तो कापू दा अम्मा का आशीर्वाद आशीर्वाद आप तो अभी तक जो सुब्रमण्य और बड़ा बड़ा टेम्पल का गए अभी कापू के लिए आए कैसे लगा अच्छा लगा बहुत अच्छा लगा उतरने के बाद जब भी टेम्पल में एंटर किए वही जैसे मैंने बोला बहुत शांति लगा एकदम माइंड एकदम काम हो गया एकदम और नेक्स्ट टाइम जैसे मैंने बोला जब भी होगा स्थापना तब हम लोग आएंगे साथ में वापस आया था नहीं पहले आया था थोड़ा टाइम हो गया आके चार पाँच साल हो गया अंकल को मालूम है 5 ईयर्स पहले आए थे और अभी 5 ईयर्स के बाद आए बहुत अच्छा लगा पहले आया था ऐसे आया था अभी अम्मा बुलाया काबू अम्मा ने बुलाया आप सेलिब्रिटी बना के आए कैसे नहीं नहीं एकदम नॉर्मल आदमी जैसा आया हूँ मैं देविशा ने बोला कि जाएंगे थोड़ा क्योंकि अभी बॉम्बे में और हम लोग जहाँ से आए वहाँ से देखा कि कितने लोग आए थे तो सोचा कि इधर आएंगे गाँव में और मंदिर भी आना था तो सेलिब्रिटी जैसा बिल्कुल भी नहीं आया हूँ और सेलिब्रिटी ऐसा है मैं कभी सोचता भी नहीं हूँ क्योंकि कुछ टाइम के बाद आप वापस नॉर्मल लाइफ आपको जीना है बहुत लंबे टाइम तक ये आपका लाइफ नहीं है लाइफ का पार्ट है कुछ भी आप करते हो लाइफ में तो बस यही सोचता हूँ मैं और ऐसे ही चलता हूँ लाइफ में बहुत अच्छा था इतना केक लाइफ में कभी काटा नहीं मैंने इतना केक कभी खाया नहीं और स्पेशल इसलिए क्योंकि वो जो कैच पकड़ा था उसको 8 दिन हो गया एनिवर्सरी को भी 8 दिन हो गया तो इसीलिए थोड़ा ज़्यादा स्पेशल था अब ये वाला स्टोरी है दबा दो इधर ही कैच को बहुत ये क्या है वो टच किया है 6 लाइन ये पूरा कंट्रोवर्सी भी हुआ हो गया सोशल मीडिया में पता नहीं मैंने तो टच नहीं किया लाइन पे सब जगह अभी ऐसा कैसा है कि पूरा इतना लोग को कुछ नहीं कर सकते सब लोग को तो मेरे हिसाब से जो मुझे सही लगा वो मोमेंट पे वो मैंने किया और भगवान के दुआ से मैं वो टाइम पे वहाँ पे था मुझे वो चांस मिला कैच पकड़ने का और अच्छा लग रहा है वो मोमेंट वीडियो पाकिस्तान से है वो चर्चा अरे वो मुझे अच्छा लगता है वो जब भी मैं जाता हूँ बैटिंग करने के लिए और वो सिचुएशन में रहता हूँ क्योंकि मैं मजे करके खेलने को मुझे अच्छा लगता है एंजॉय करके जितना भी मैं अंदर बैटिंग करता हूँ तो वो उसका ही एक पार्ट है एक छोटा सा अरे आर आर गेंदी नहीं आन थोड़ी गेंद किन्नीर दी एट्ला क्रिकेट गोबर अगला वंजी ड्रीम इंडिया रिप्रेजेंट मलपड़ा इंडिया वर्ल्ड कप गेंदोड अव अगले तिक ಐಟ್ ಖುಷಿ ಉಂಡು ತೂದ ಅಗಲೆ ಅಗಲೆ ಅಗಲ್ಲ ಡ್ರೀಮ್ ಫುಲ್ಫಿಲ್ ಆಂಡಿಂದ ನನ್ನ ಎದುರು ಕೂಡ ವರ್ಕ್ ಮಲ್ಪೋಡ ಕೂಡ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡ್ರೀಮಿಗೆ ಮೂವ್ ಆನ್ ಮಲ್ಪೋಡ
सर लास्ट क्वेश्चन, आपने जो कैच पकड़ा है वो रियली इट इज अ मिरेकुलस कैच, ये कैसे हुआ? प्रैक्टिस करते थे क्या? वो प्रैक्टिस किया है वो कैच का बहुत बार, प्रैक्टिस के टाइम पे और इसके लिए मैच के टाइम पे इतना माइंड थोड़ा काम था और वही दुआ है भगवान का, वो टाइम पे मौका दिया कुछ अच्छा इंडिया के लिए करने का और अच्छा लग रहा है बहुत। ಮೀಡಿಯಾದವರಿದ್ದೀರಿ, ಇವತ್ತು ಹೆಚ್ಚಿನ ಅಂಶ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಮೀಡಿಯಾ ಇವತ್ತು ಬಂದದ್ದು, ಯಾಕಂದರೆ ಭಾರತದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಿರಾಕಲ್ ಪವಾಡದಂತೆ ಮೇಲೆ ಬಂದವರು ಸೂರ್ಯಕುಮಾರ್ ಯಾದವ್, ಅದು ದೈವ ಅನುಗ್ರಹ. ನಾನು ಅದನ್ನು ಹೇಳಲು ಬಯಸ್ತೇನೆ, ನಮ್ಮ ಟೀಮು ಇದು ಕಾಪುದಮ್ಮನ ಅನುಗ್ರಹ. ಯಾಕೆ ಕಾಪುದಮ್ಮನಂತ ಹೇಳಿದರೆ, ಕಾಪುಗೆ ಶ್ರೀಯುತ ದಿವಂಗತ ಸುಂದರ್ ಶೆಟ್ಟರನ್ನು ಕಾಪುನ ಅಮ್ಮನೇ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದದ್ದು. ಕಾಪುಗೆ ಸುಂದರ್ ಶೆಟ್ಟರು ಬಂದ ಮೇಲೇ ಈ ದೇವಿಶನ ತಾಯಿಗೆ ಅಂದರೆ ಮದುವೆ ಆದದ್ದೆಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಕಾಪುಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟೆ. ಇವತ್ತು ದೇವಿಶನಿಂದಾಗಿ ಸೂರ್ಯಕುಮಾರ್ ಕಾಪುಗೆ ಬಂದದ್ದು. ಹಾಗಾದರೆ ದೇವಿಶನನ್ನು ಅವಳಿಗೆ ದೇವಿಶ ಅಂತೇಳಿ ಹೆಸರು ಹೇಗಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದು ಕಾಪುನಮ್ಮನ ಇದು ಇರ್ಬೋದು, ಅನುಗ್ರಹ ಇರ್ಬೋದು. ಅವರ ಇಡೀ ಮನೆಯವರು, ತಂದೆ ತಾಯಿ ಮಾವಂದಿರು ಎಲ್ಲರೂ ಕಾಪುನಮ್ಮನ ಪರಮ ಭಕ್ತರು. ಅದರಲ್ಲೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅದ್ಭುತವಾದ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ದೇವಿಶನ ಮಾವನವರು ನನ್ನನ್ನು ಮುಂದೆ ಇಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಒಟ್ಟಾಗಿ ಇಂಥ ಬೃಹತ್ ದೇವಸ್ಥಾನ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಇಂಥ ಸುಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯಕುಮಾರ್ ಮತ್ತು ದೇವಿಶ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದವರಿಗೆ ನಾವು ಹೇಳಿದೆವು, ಅವರು ಹೀಗೆ 5 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಮದುವೆ ಆದವರು ಈ ಊರಿಗೆ ಬಂದಿದ್ದರು. ಆಗ ನನಗೆ ಆವಾಗಲೇ ಅವಳು ಮಗುವಿಂದ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದವರು, ಸೂರ್ಯನನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಕರೆದಿದ್ದೆವು. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಸಲುಗೆಯಿಂದಲೂ ಸೂರ್ಯಕುಮಾರ್ ಇವತ್ತು ದೇಶ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಹೆಸರು ಮಾಡಿದ್ದರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಮಗುವಿನಂತೆ, ಕಾಪು ನಮ್ಮನ ಮಗ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಕರೆದಿದ್ದೇವೆ. ಸೂರ್ಯಕುಮಾರ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅದು ಸಂತೋಷವಾಗಿದೆ. ಇಷ್ಟು ಜನ, ಇಷ್ಟು ಪ್ರಚಾರ ಆಗಬೇಕು. ನಮ್ಮ ಕಾಪು ನಮ್ಮನ ಈ ಒಂದು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ 18 ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಸಮಿತಿ ರಚಿಸಿಕೊಂಡು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಭಾರತಾದ್ಯಂತದಿಂದ ನಾಡಿದಿನ ಮಾರ್ಚ್ 2 ಪ್ರತಿಷ್ಠೆಗೆ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರನ್ನು ಕರಿಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ನಮ್ಮ ಬ್ರಹ್ಮಕಲಶೋತ್ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಪ್ರಕಾಶ್ ಶೆಟ್ಟರು ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗಲೇ ಆಗಲೇ ನಮ್ಮ ಸೂರ್ಯಕುಮಾರ್ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದದ್ದು, ದೇವಿಶ ಬಂದದ್ದು, ಇದು ಒಂದು ಕಾಪು ನಮ್ಮನ ಪವಾಡ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡುವಂಥ ಎಲ್ಲ ಈ ಸ್ತಂಭಗಳು, ಈ ಸ್ತಂಭಗಳನ್ನು ಒಬ್ಬರೊಬ್ಬರು ದಾನಿಗಳು ನೀಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದರು. ಅದರಲ್ಲಿ ಈ ಮುಖಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ 10 ಸ್ತಂಭಗಳಲ್ಲಿ 3 ಸ್ತಂಭಗಳು ಇನ್ನು ಇದಕ್ಕೆ ಬಾಕಿ ಇತ್ತು ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣೆಗೆ. ಅದರಲ್ಲಿ 1 ಸ್ತಂಭದವರು ಒಬ್ಬರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಅಮ್ಮನಿಗೆ ಅವರಿಂದ ತಗೊಳ್ಳೋ ಭಾಗ, ಅವ್ರೇನು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನನಗೆ ಫೋನ್ ಬಂದ ಕೂಡಲೇ ನಾನು ಎಣಿಸಿದೆ ದೇವಿಶಾ ಸೂರ್ಯಕುಮಾರ್ ಅಂದರೆ ಇಬ್ಬರ ಹೆಸರು ಬರಬೇಕು, ಅದಕ್ಕಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಿದ ನಂಬರ್ ಕೂಡ 7 ನಂಬರ್. 7 ನಂಬರ್ ವಿಶೇಷ ಏನಂದರೆ ಅವರ ಮದುವೆಯ ದಿನ, ವೆಡ್ಡಿಂಗ್ ಆ್ಯನಿವರ್ಸರಿ 7. ಹಾಗಾಗಿ ಅಮ್ಮ 7 ಸಂಖ್ಯೆಯ ನಂಬರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ಅಂದಾಜು ಹೆಚ್ಚಿನ ಅಂಶ ಕಾಪುನಮ್ಮ ಇನ್ನು ಸೂರ್ಯಕುಮಾರನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಮೇಲಕ್ಕೆ ಏರಿಸ್ತಾರೆ. ಸೂರ್ಯಕುಮಾರ್ ಯಾವಾಗಲೂ ಕಾಪುನಮ್ಮನ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಬದ್ಧರಾಗಿರ್ತಾರೆ ಎಂಬ ನನ್ನ ನಂಬಿಕೆಯೊಂದಿಗೆ ನಾನು ಕಾಪುನಮ್ಮನ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೆ ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕವಾದ ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.